नमस्कार तुम्हाला जर विणकाम करायला आवडत असेल तर विणकाम कसं शिक करायचं हे तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण साखळी कशी बनवायची हे बघूयात तर मी उलण घेतलेले गुलाबी कलरचे साधे स सा, सुरुवातीला विणकाम हे आपण कधीही साधे उलण न शिकावं म्हणजे सोपं जाते आणि ही आहे बारा नंबरची सुई बारा नंबरची सुई आहे अशा प्रकारे तर सगळ्यात अगोदर धागा बोटाला कसा गुंडाळायचा आणि साखळी कशी बनवायची हे बघ बघूयात तर सगळ्यात अगोदर हा धागा जो असतो तो मा डाव्या डाव्या हाताचं जे वरचं बोट असतं त्याला असं गुंडाळून घ्यायचं अशा प्रकारे आणि थोडासा धागा अशा प्रकारे हा धागा धरायचा ह्या बोटाला गुंडाळायचं आणि खालचे जे अंगठा आणि गुंडाळलेल्या खालच्या जे बोट आहे याच्यामध्ये अशा प्रकारे हा धागा धरायचा आणि ही जी सुई असते सुई ती धाग्याच्या वरच्या बाजूला ठेवायची धाग्याच्या वरच्या बाजूला ठेवल्याच्या नंतर सुईला एक धाग्याने असा राऊंड मारून घ्यायचा अशा प्रकारे सुई जी असते ती धाग्या धागा खाली घालायचा आणि सुई त्याच्या वरही ठेवायची व धागा खाली गे गेला तर सुईच्या वरून पुन्हा एकदा धागा काढायचा आणि अशा प्रकारे राऊंड करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर डबल एकवेस सेम तसंच करायचं जसं इथं पहिल्यांदा एक केलं होतं सेम तसंच डबल ही करायचं आणि पहिला जो आडा दिला होता या आड्यामधून आपल्याला ही अशी बाहेर काढायची अशा प्रकारे आपण दोन आडे दिले होते तर एक आड्यातून सुई बाहेर काढली आणि एक आडा तसाच ठेवला हो तर हा आडा तसाच हो ठेवल्याच्यानंतर पुन्हा डबल एकवेस जसं आपण अगोदर आडा दिला सेम तसाच आडा द्यायचा आणि ह्या एका आड्यातून सुई बाहेर काढायची अशा प्रकारे पुन्हा एक आडा द्यायचा आणि बाहेर काढायची अशा प्रकारे थोडस मोठे मोठे घेऊन दाखवते फक्त आडा द्यायचा सुई बाहेर काढायची अशा प्रकारे ही जो, जो, चा चा जो हा जो धागा आहे तो सुईच्या खालच्या बाजूला ठेवायचा आणि सुईला एक राऊंड मारून घ्यायचा राऊंड मारून घ्यायचा आणि जो आडा मारलेला असतो त्याच्या आड्यातून तो काढायचा अशा प्रकारे सगळ्या सोप म्हणजे सुई तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ समजला का नाही ते मला कमेंट मध्ये सांगा म्हणजे साखर कशी बनवायची ते समजलं का नाही ते मला कमेंटमध्ये सांगा अशा प्रकारे साखळी बनवायची साखळी बनवायला खूप सोपे जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करा धन्यवाद